कोथिंबीर वडी खुसखुशीत कुरकुरीत आणि जास्त वेळेपर्यंत ती कुरकुरीत राहण्यासाठी आणि कोथिंबीर वडीला जाळी येण्यासाठी कोणत्या गोष्टी वापरायच्या आणि कोथिंबीर वडी कशी तळायची जास्त उशीरपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी तर पाहूयात आता आपण कृती इथे मी कोथिंबीरीची एक मोठी पेंडी घेतली होती ती स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून आणि त्यातली पिवळी कलरची जी पानं असतात ते आपण काढून घ्यायचे आहेत जास्त प्रमाणामध्ये जी पिवळी पानं असतात ते आपल्याला कोथिंबिरीच्या वडीमध्ये वापरायची नाहीत त्याने कोथिंबीरीची टेस्ट जी असते ती थोडीशी कडवट अशी लागते कोथिंबीर आपली निवडून झाली की ती स्वच्छ एक ते दोन वेळा धुवून घ्यायची आहे जेव्हा तुम्ही कोथिंबीर चिरून घेता नंतर धुवून घेता तसं करायचं नाही आपल्याला कोथिंबीर आधीच धुवून घ्यायची आहे आणि मग चिरून घ्यायची आहे जर तुम्ही चिरून कोथिंबीर वापरली तर तुमच्या कोथिंबीरीमध्ये जे जी जीवनसत्व असतात ते निघून जातात तर अशा पद्धतीमध्ये आपण सर्व पेंडी जी आपण निवडून घेतली होती ती आता आपण चिरून झालेली आहे एका मोठ्या सेपरेट भांड्यामध्ये आता आपण चिरून घेतलेली कोथिंबीर घेऊ आता आपली कोथिंबीर तर चिरून झालेली आहे मग त्याला पाणी सुटण्यासाठी आपण इथे चवीपुरतं मीठ वापरायचं आहे इथे मी मीठ एकदाच वापरत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिठाचं प्रमाण बघा आणि त्यानुसार तुम्ही मीठ टाका एक चम्मच हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चम्मच इथे मी धना मसाला घेतला आहे अर्धा चम्मच गरम मसाला आणि इथे थोडीशी हळद घेतली आहे पाच चम्मच इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे आपली कोथिंबीरवडी कुरकुरीत आणि जास्त वेळेपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी तांदळाचं पीठ असतं वापरायचं आहे आपल्या कोथिंबीरवडीला जाळी सुटण्यासाठी इथे मी बाजरीचं पीठ दोन चम्मच घेतला आहे अर्धा चम्मच इथे मी तेळ वापरत आहे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर वापरा नाही वापरलं तरी काही हरकत नाही त्याने टेस्टमध्ये काही बिघाड होत नाही त्यानंतरनं आपले कोथिंबीरवडीला जाळी सुटण्यासाठी आणि कोथिंबीर वडी खुसखुशीत होण्यासाठी इथे अर्धा चम्मच आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे ह्या सर्व गोष्टी आधी आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायच्या आहेत त्यानंतरनं आपण बेसनचा वापर करायचा आहे इथे मी बेसन एक कप घेतला आहे त्यातलं मी अर्धा कप बेसन मी कोथिंबिरीमध्ये टाकून ते आधी व्यवस्थित हलवून घेत आहे एकजीव करून घेत आहे त्यानंतरनं पाणी लागत असेल तरच आपल्याला वापरायचं आहे तुर्तास आपल्याला हे सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्या सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्या पाणी लागत असेल तर ॲड करायचं नसेल तर पाणी ॲड करायचं नाही आता इथे मला पाणी लागत आहे त्याच्यामुळे मी ॲड करते त्यानंतरनं उरलेलं अर्धा कप जे बेसनपीठ होतं ते आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करून मिक्स करून ह्याचा गोल गोळा बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण म्हणून झालेला आहे गोळा बनवून झालेला आहे गोळा बनवून झाला की थोडंसं तेल आपल्याला त्याच्यावरती टाकून हातालाही थोडंसं लावायचं आहे जेणेकरून हे पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही आता त्यातलाच काही पोर्शन आपल्याला काढून घ्यायचं आहे छोटासा गोळा घ्यायचा तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही गोळा बनवून घेऊ शकता आणि एक चाळण घ्यायची आहे उकडीची त्याच्या खाली थोडंसं तेल लावलं आहे मी जेणेकरून आपल्या ह्या वड्या चिटकणार नाहीत आता आपलं करून झालेलं आहे एका भांड्यामध्ये आपल्याला एक, आप एक बाटली म्हणजे एक लिटर मी इथे पाणी घेतलं आहे ते व्यवस्थित गरम झालं अशा प्रकारे बुडबुडे आले की त्याच्यावरती आपल्याला चाळण ठेवून द्यायचे आहे आणि त्याच्यावरती एक ताट झाकून ठेवायचं किमान पंधरा ते वीस मिनटं वीस मिनटं झालेले आहेत आता आपण आपली कोथिंबीर वडी स्टीम झाली का ते पाहून घेऊया सुरीने किंवा चाकूने तुम्ही अशा पद्धतीमध्ये पाहून घ्यायचं आणि त्याला कसलंच पीठ चिटकलं नसेल तर आपली जी वडी आहे ती स्टीम झाली आहे किंवा बोटानेही तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता जर नसेल स्टीम झाली तर आणखीन मीडियम फ्लेमवरती पाच मिनटं ठेवून द्यायचं आता आपण हे थंड करून मग ह्याच्या छोट्या छोट्या साईजमध्ये ह्याचे आपण वड्या करून घेऊयात वड्या ज्या आहेत त्या जास्त अशा जाडसर न करता पातळ त्याचे काप करून घ्यायचे जेणेकरून आपली वडी जी आहे ती कुरकुरीत तळीही जाईल आणि पातळ काप करून घेतल्यामुळे कोथिंबीर वडीला तेलही कमी जाईल आणि कुरकुरीतही होईल खुसखुशीतही होईल आता आपण अशाच प्रकारे काप करून घेऊयात तुम्ही बघू शकता मी एकदम पातळ असे काप करून घेतले आहेत अशाच प्रकारे आपल्याला सर्व ह्याचे काप करून घ्यायचे आहेत तर चला मग आता आपण सर्व ह्याचे काप करून घेऊयात तुम्ही त्याची जाडी बघून घ्या मी, मी सर्व ह्याचे एकसारखी जाडी ठेवली आहे आणि पातळ काप करून घेतले आहेत आता आपण ही ज्या वड्या आहेत त्या आता तळून घेऊयात आपण एक कढई घ्यायची आहे पसरट कढई न घेता खोलगट कढई घ्या त्याच्यामध्ये आपल्या वड्या तळल्या जातील इतपत तेल घ्यायचं आणि ह्या वड्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर आता बसतील तेवढ्या वड्या टाकायच्या वड्या पटकन पलटून घ्यायच्या नाहीत साधारण एक मिनटं आपल्याला खालच्या अंगावरतीच ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत जस जशा आपल्या वड्यात तळतील तशा आपल्याला हे आलटून पलटून घ्यायच्या आहेत तर सुरुवातीला तुम्ही वडी पटकन तळून घ्यायची नाही आणि ह्या वड्या जास्त वेळेपर्यंत कुरकुरीत ठेवायच्या असतील तर तुम्हाला मिडियम फ्लेमवरतीच ह्या कोथिंबीरच्या ज्या वड्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत आता आपण ह्या वड्या तळवून घेऊयात तुम्ही बघू शकताय कलर आपल्या कोथिंबीर वडीचा चेंज होत आहे खूप सुंदर टेस्ट लागते अशा पद्धतीमध्ये जर तुम्ही कोथिंबीर वडी बनवली तर खुसखुशीत कुरकुरीत जाळेदान आणि पोकळी सुटणारी अशी ही कोथिंबीरीची वडी आहे तोंडात टाकताच कुरकुरीत लागणार आता आपण सगळ्या वड्या तळून झालेल्या आहेत त्यानंतर दोन चम्मच तेल घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आणि सर्व ज्या वड्या आपण घेतल्या आहेत तळून घेतलेल्या त्यात ह्याच्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतरनं काही मसाले आपल्याला ॲड करायचे आहेत थोडंसं तिळ घेऊयात त्यानंतरनं ही त्या थोडंसं जिरा पावडर घेतली आहे धना पावडर घ्यायची आहे लाल मिरच पावडर आणि गरम मसाला घेऊन आणि थोडंसं वरून आपल्याला एक चम्मच तेल घेऊन हे जी वडी आहे ती व्यवस्थित खमंग अशी भाजून घ्यायची आहे साधारण आपल्याला मीडियम फ्लेमवरती दोन मिनटं अशीच खमंग ही कोथिंबीर वडी भाजून घ्यायची आहे आणि गरमागरम ही खाण्यासाठी तयार झालेली आहे आपली वडी तुम्हीही अशा पद्धतीमध्ये कोथिंबीर वडी नक्की ट्राय करून बघा खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी ज्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत त्या वापरा लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनेलला नक्की करा